नमस्कार, लक्ष विधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. प्राप्त परिस्थितीमध्ये राज्यात विरोधाला वाव आहे का असा प्रश्न आपण या चर्चेमध्ये उपस्थित करतोय. निमित्त आहे ते राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं. अधिवेशन इनमिन 2 दिवस. त्या 2 दिवसांमधला महत्त्वाचा भाग गदारोळात निघून गेला आणि उरलेल्या भागात अर्थात दुसऱ्या दिवशी विरोधकांनी कामकाजातून काढता पाय घेतला आणि स्वतःच्या मुद्द्यावर सभागृहाच्या बाहेर आंदोलन केलं. एकीकडे हे घडत असताना दुसऱ्या बाजूला महत्त्वाचं म्हणजे ज्या मुद्द्यांवरून आंदोलन झालं त्या मुद्द्यांवर पहिल्यांदा ओबीसींच्या बाबत राज्य सरकारची भूमिका विरोधकांना पटली नाही आणि निमित्तानं झालेल्या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे 12 आमदार निलंबित झाले. थोड्या थोडक्या नाही, तब्बल 1 वर्षाच्या साठीही निलंबनाची कारवाई असल्यानं त्या विरोधात भारतीय जनता पार्टीनं आंदोलनाची धग कायम ठेवली. पण हा सगळा विरोध हा राजकीय बनाव आहे अशा प्रकारची टीका मवियानं केली आणि मवियानं या विरोधाला स्वीकारण्याचंच नाकारलं आणि म्हणून विरोधकांशी संवाद करण्याची तसदीसुद्धा सत्ताधाऱ्यांनी घेतली नाही. लोकशाहीमध्ये संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी जितके महत्त्वाचे आहेत विरोधकही तितकेच महत्त्वाचे आहेत. पण विरोधकांचं अस्तित्व नाकारून सत्ता पुढे रेटण्याचा प्रकार देशात कुठं घडत असेल तर त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ पाहतीये का, यानिमित्तानं आजची लक्षवेधी चर्चा. राज्यात विरोधाला वाव आहे का? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी आणि माजी मंत्री या नात्यानं राम शिंदे. आपल्यासोबत मवियाचे प्रतिनिधी आणि माजी आमदार या नात्यानं प्रकाश गजभिये आहेत. तसंच आपल्यासोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं धनराजजी वंजारी आहेत. या सर्व मान्यवरांना चर्चेत सहभागी करून घेण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीनं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केलेल्या आंदोलनाला आटोपत घेण्याच्यासाठी जेव्हा मार्शल्सने आपली कारवाई सुरू केली तेव्हा नक्की काय झालं ते पाहूया. या सगळ्या प्रकारावरची चर्चा आपण सुरू करतोय राम शिंदे यांच्यापासून. रामभाऊ, आपण विधिमंडळात काय घडलं ते पाहिलं असेल, माध्यमांच्या द्वारे आपल्यापर्यंत हा सगळा प्रकार पोहोचला असेल. हा भारतीय जनता पार्टीच्या द्वारे सांगितलेल्या विधानातून मुस्कटदाबीचा प्रकार आहे. सत्ताधाऱ्यांना यात कुठलंही गैरवर्तन वाटत नाही. सत्ताधाऱ्यांना वाटतं त्यांनी केलेली कारवाई ही विधिमंडळात अशोभनीय वागणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना रोखणारी कारवाई होती. या निमित्तानं मी आपल्याला थेट विचारू इच्छितो की आत्ता राज्यात सरकारला कडू बोल ऐकायची तयारी आहे का? आपण जर कालपासून आज पाहिला असेल तर संपूर्ण या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर सर्वाधिक संख्येने असलेला विरोधी पक्ष जर कोणता असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे. आणि म्हणून एखाद्या मुद्द्यावर तीव्र असंतोष आहे, लोकांच्या भावना आहे, ओबीसीचा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचा प्रश्न आहे, बियाणं मिळत नाही आहेत, उद्योगाला भाव नाही, कोरोना महामारीमध्ये लोकांची खूप हाल झाली आहेत, बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन मिळत नाहीत, व्हेंटिलेटर मिळत नाही, लोकांचा जीव गमावला आहे, रेमडेसिवीर मिळत नाही, अशा अनेक प्रश्नावरती बोलत असताना निश्चित स्वरूपामध्ये सरकारच्या माध्यमातून हा पहिल्यांदा कळीचा मुद्दा इथे झाला की हे प्रश्न मांडण्यासाठी जे फ्लोर आहे महाराष्ट्रातलं सर्वोच्च तर त्याचाच कालावधी 2 दिवसाचा केला. आणि एकूणच हे सरकार आल्याच्या नंतर फक्त 36 दिवस अधिवेशन चाललं. आणि पण एकूणच हे 36 दिवस अधिवेशन चाललं तर लोकांचा आवाज कसा मांडायचा? लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका
ही अतिशय महत्त्वाची अभिप्रेत आहे, तोच दबाव सरकारवर असतो. जर अधिवेशनच होत नाही तर लोकांच्या भूमिका कशा मांडायच्या? आणि या लोकांच्या भूमिका कशा मांडायच्या या मुद्द्याच्या आधारे राम शिंदेंनी प्रश्न उपस्थित केलाय. प्रकाश गजभिये आपल्या सोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत. प्रकाश गजभिये, लोकांच्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न आपण रोखला की सभागृहाची प्रतिष्ठा अधिक मलिन होऊ नये यासाठी कारवाई केली? भारतीय जनता पार्टी एक म्हणजे ज्याची संस्कृती वेगळी, शिस्तबद्धता किंवा असं किंवा संघाचं हे, आता जो अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामधलं भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी शिल्लक उरलेला दिसत नाही. म्हणजे आपण त्या ठिकाणी म्हटलं की लोकशाहीला आम्ही त्या ठिकाणी लॉक लावलं आहे. और खऱ्या अर्थाने आज जे सरकार आलं महाविकास आघाडी, हे महाविकास आघाडी एक तीन पक्षाचे तीन विचाराचं सरकार त्या ठिकाणी आलं, ते एकत्र नांदत आहे. आणि आता आपण कुठल्याही एका विषयाला जर त्या ठिकाणी लेजिस्लेचरमध्ये काम करत असताना किंवा लोकशाहीमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी काही जे तत्व आहे ते तत्व आपण पाळले पाहिजे असं आम्हाला या परिस्थितीकडे. तत्व पाळली गेली नाही, काय घडलं त्या ठिकाणी? म्हणजे अध्यक्षाच्या आसनापर्यंत जाणे त्या ठिकाणी आम्ही जात होतो किंवा त्या ठिकाणी आंदोलन करत होतो, परंतु डायरेक्ट जाऊन त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांचा माईक तोडून फेकणे, त्यांचा राजदंड पळवून नेणे किंवा असे जे प्रकार त्या ठिकाणी झाले, पण असे प्रकार यापूर्वी झालेले आहेत आणि यापूर्वी निलंबनाची कारवाई झालेली आहे. तर उलट प्रकाश गजभियेजी, आपण जेव्हा सभागृहात होतात आपल्याला कदाचित आठवत असेल बाबासाहेब कुपेकर हे सर्वाधिक आमदार निलंबित करणारे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून ओळखले जात होते. नाही, तुम्हाला हे माहीत असेल की भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना सुद्धा 19 आमदारांना त्या ठिकाणी निलंबित केलं होतं, 10 एका पक्षाचे, 9 एका पक्षाचे. आणि आज त्या ठिकाणी तसंच त्या ठिकाणी चालू नये. आणि हे सुप्रीम कोर्टालाही मान्य नाही किंवा कोणालाही मान्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु हे भारतीय जनता पार्टीला शोभत नाही असा उपद्व्याप करणे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. रामभाऊ याचं उत्तर द्या, रामभाऊ आपण उत्तर द्या याचं. पण त्याचबरोबर एक छोटीशी आठवण, एकच मिनिट, छोटीशी आठवण देतो. भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्यावेळेला राज्यात नुकतंच आलं होतं त्यावेळेला अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांना चे विद्यासागर राव हे त्या राज्यपालांचं नाव आहे, त्यांना त्यावेळच्या विरोधकांनी बोचकारलं होतं, त्यांच्या हातावर त्याच्या जखमा होत्या, रक्त आलं होतं आणि त्या निमित्तानं निलंबन झालं होतं. एकूणात काय तर मर्यादा सोडून दोन्ही बाजूनी वागलं जातंय का? रामभाऊ आपण उत्तर द्या आणि त्यानंतर धनराज वंजारींनाही बोलतं करूया. एक असं आहे की लोकशाहीमध्ये असे प्रसंग, बाका प्रसंग अनेक वेळा येतो, त्यावेळेस अशा घटना घडत असतात. परंतु कालची एक अशी घटना होती की जे लोक त्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये समाविष्ट नव्हते अशा लोकांना देखील यांनी असं ठरवून म्हणतोय मी, एक वर्षासाठी निलंबित केलं. आणि ते म्हणजे आमचे अतुल भातकळकर असतील, पराग आळवणी असतील, हे कुठेही कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, तो त्यांना सुद्धा निलंबित केलं. आणि म्हणून यांनी हा पूर्वग्रह दूषित यांना हे करायचंच होतं, कारण अध्यक्षपदाची निवडणूक होती आणि यांच्या दम होताना तर आमचे 12 आमदार निलंबित केल्याच्या नंतर देखील हे अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे या सरकारमध्ये थेट एकमेकाच्या संदर्भामध्ये बेबनाव आहे, विसंवाद आहे. विरोधी पक्ष संवाद करायला पक्षाच्या माध्यमातून अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ नये असं आपल्याही आमदारांची इच्छा होती. अनेक आम्ही अध्यक्षपदाची निवडणूक आमचे काय, आम्हाला त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे असं वाटत होतं. 170 कधी 6 महिने झालं हे पद रिक्त का ठेवलं? नाही, काँग्रेस पक्षाचं हे अध्यक्ष पद तुम्ही गेली 3-4 महिन्यापासून रिक्त का ठेवलं? आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं पाहतोय आपण की महाराष्ट्रामध्ये नाना पटोले साहेबांनी विधानसभा अध्यक्षविना एवढे दिवस चालतेत आणि अधिवेशन देखील केलेत.
हे असं पहिल्यांदा झालं. गव्हर्नमेंट देखील आपल्याला कळवलं आणि म्हणून आता हा जो बेपनाव पक्षांतर्गत यांचा सुरू आहे याच्यावरती यांना पांघरून घालायचंय. आजचं दुर्लक्ष करायचंय. आमचेच आमदार त्यांनी निलंबित केले आणि म्हणून ह्यांच्या आमदारांचा रामभाऊ तुम्ही भारतीय जनता पार्टीची परंपरा हे आपल्याला संस्कृती आता वेगळी झालेली आहे. तुमच्या करता एकच नाव आदर्श नाव आहे ते म्हणजे शरदचंद्र पवार साहेब. शरदचंद्र पवार साहेब आतापर्यंत कधी वेल मध्ये गेलेले नाही हे आम्ही म्हणत नाही तर भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की त्याचा इथे काय संदर्भ होतो. आपली परंपरा कायम ठेवून प्रकाश प्रकाश गजभियेजी तुम्हाला म्हणजे भारतीय संसदेमध्ये लेजिस्लेचर मध्ये काम करत असताना कायदे बनवणाऱ्या संस्थेमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी आपली मर्यादा पाळणारा एकमेव नेता ना त्याचं नाव शरद प्रकाश प्रकाश गजभियेजी याचा इथे आता काय संदर्भ आला. मुद्दा काय चाललाय आपण बोलतोय काय नाहीये. माईक तोडायला त्या ठिकाणी जातात. आपण हे म्हणतात ते कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही. आपल्याच जय महाराष्ट्राच्या चॅनलवरती आम्ही बघितलं की तो भास्कर जाधवच्या समोरचा कॅमेरा त्या ठिकाणी तोडला त्या ठिकाणी राजदंड पळवला त्या ठिकाणी अशा अश्लील भाषेत त्या ठिकाणी बोलले हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या सभ्यतेला शोभत नाही. अगोदरचा आम्हाला अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या याच्यामधलं भारतीय जनता पार्टी आम्ही बघतोय. आता तो राहिलेला नाही. आपण 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 मुद्द्यावर राहूया. दोन्ही दोघांनी प्रतिनिधींना दोन्ही प्रतिनिधींना विनंती आपण मुद्द्यावर राहूया. धनराज मंजारी आपण ज्या पद्धतीनं विधिमंडळाचं कामकाज 2 दिवस चाललं एका दिवशी विरोधी पक्षाला सहभागी न करून घेणे दुसऱ्या दिवशी त्या संदर्भातल्या विविध प्रकारच्या आंदोलनात्मक प्रतिक्रिया येणं या पावसाळी 2 दिवसाच्या अधिवेशनातून काही पदरी पडले. काही पदरी पडलेले नाही हे अतिशय दुर्दैवी आहे. माझे दोन्ही पॅनेलिस्ट सन्माननीय सदस्य हे विधिमंडळाचे सदस्य राहिलेले आहे. त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की विधानमंडळाच्या वागणुकीच्या नियमावलीमध्ये कोड ऑफ कंडक्ट मध्ये विधान भवनाचा परिसर असो सभागृह असो तिथं वागण्याची एक शिस्त लावणारा नियम आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी मार्शल आहे. अनेकदा पोलीस अधिकारी तिथं मार्शलची ड्युटी करतात. माझ्या आयुष्यातही तसा प्रसंग आलेला आहे. मला एक सांगा, मला हे कळत नाही की जनतेचे प्रश्न मांडण्याची ही कोणती पद्धत आहे. माईक तोडायचा अध्यक्षांचा किंवा राजदंडाला हात लावायचा. तुम्हाला कित्येक या महाराष्ट्रात अगदी दंडवतेंपासूनचे संसदपटू जर बघितले तर त्यांचं वाकचातुर्य बघितलं फरांद्यासारखं कॅरेक्टर आहे. हे काही मला या सन्माननीय सदस्यांना माझ्या पॅनलिस्ट मित्रांना सांगायची गरज नाही. त्यांना फार चांगलं माहिती आहे. आपण खरंच जनतेच्या प्रश्नात इंटरेस्टेड आहो का हो तर त्याचं उत्तर आहे नाही. आपण मुद्दा उपस्थित केलाय त्यानिमित्तानं पटकन आधी राम शिंदे ना बोलतो करूया. दरम्यानच्या काळात तुमचा आवाज संदर्भातला जो प्रॉब्लेम आहे तो दुरुस्त करू. राम शिंदे मुद्दा इथे असा उपस्थित झाला. धनराज वंजारी विचारू इच्छित आहेत. गदारोळ करणं राजदंड पळवणं हा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा कोणता मार्ग असू शकतो. प्रश्न मी देखील त्यांच्या मताशी सहमत आहे आणि नाही पण सहमत. त्याचं कारण असं आहे की सरकारच्या वतीने बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये हे अधिवेशन जास्त कालावधीसाठी चालावं ही मागणी केली. अहो एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात 2 वर्षात फक्त 36 दिवस अधिवेशन चाललं आणि हे प्रश्न कोणी मांडायचे कुठे मांडायचे. शेवटी आम्ही सुद्धा या राज्यातल्या जनतेला उत्तरदायित्व म्हणून भारतीय जनता पार्टी सर्वाधिक संख्येने या विधिमंडळामध्ये आहे आणि जर हे प्रश्न मांडायचेच नसते ते जर ऐकूनच घेणार नसते तरच असा प्रश्न पक्षाच्या इतिहासाकडे यापूर्वी तरी अनेक वेळा झाला. गोंधळ घालण्याच्या दिवसापासून शेतकरी पाण्या पावसात त्या ठिकाणी बसलेला आहे दिल्लीच्या बॉर्डरवर आणि तुमचे पंतप्रधान त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तुमचे गृहमंत्री त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तुमचा कृषी मंत्री त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तुमचे कुठल्या नीतिमत्तेला तुम्हाला त्या ठिकाणी शोभते असं काम करणं. मग आता ह्या भारतीय जनता पक्षाला तुम्हाला कंटाळली आहे. प्रकाश गजभियेजी मुद्दा काय आहे. आपण केंद्रातल्या कोणत्या मीटर पट्ट्या इथे वापरायला निघालेलो आहोत. प्रकाश गजभियेजी मुद्दा इथे असा उपस्थित होतो. जर विरोधकांना आपला मुद्दा मांडायचा असेल तर त्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न झाला का आणि त्यात एक हत्यार म्हणून
निलंबनाच्या आडून 12 आमदारांना बाहेर केलं गेलं का? एवढं आता तुम्ही जर त्या ठिकाणी बघाल, गदारोळ आम्ही समजू शकतो, नारे निदर्शने समजू शकतो, पण जे हातवारे आणि जे अश्लील भाषा त्या ठिकाणी, असं कोणी सांगितलं त्या ठिकाणी आपल्याला? प्रत्येक आयुधातून तुम्हाला त्या ठिकाणी बोलता येत होतं, परंतु प्रकाश एक मिनिट, तुम्ही म्हणताना आयुध वापरता येत होती, राम शिंदे याच्यावर प्रकाश टाका, आयुध वापरायला परवानगी दिली होती का? आयुध वापरायला परवानगी नव्हती तर मग विरोधकांनी आपली भूमिका मांडायची कशी होती? प्रसादजी बिलकुल प्रसादजी, आयुध वापरू नयेत असा लेखी आदेश काढला या विधिमंडळाच्या अधिवेशन होण्यापूर्वी सचिवालयाने. सगळे प्रश्न तारांकित प्रश्न व्यपगत केले, अतारांकित प्रश्न राहिले नाहीत. लक्षविधी सूचना मांडायच्या नाहीत, कुठलीही सूचना मांडायची नाही, पुरवणी मागण्यावर स्कोप सोडून बोलायचं नाही, हे अधिकृत सचिवालयाने आदेशित केले, सूचना वजा सांगितले सगळ्या सदस्यांना. आणि हे काय सांगायला लागले की आम्हाला आता तुम्ही हे आयुध होते? अहो प्रकाश गजभिये साहेब, आताचा अजेंडा बघितला का कालचा नाचा? हे काही मांडता येणार नाही. हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सचिवालयाने सर्व सदस्यांना कळवलेलं आहे. आणि म्हणून आता याच मुद्द्यावर, एक मिनिट, याच मुद्द्यावर पटकन धनराज वंजारींना बोलतो करतो. धनराज वंजारी, असं अधिवेशन कधी इतिहासात झालं होतं की विरोधकांना, सदस्यांना विविध प्रकारची संसदीय आयुध वापरण्यापासूनच रोखलं गेलं आणि मग म्हणायचं की विरोधक नियमाला धरून बोलत नाहीत? नाही, हे असंवैधानिक आहे. त्यासाठी विरोधकांना यांना चॅलेंज करायला येऊ शकतं वेगळ्या वेगळ्या फोरम समोर. न्यायालयाचाही त्याच्यामध्ये यांना हस्तक्षेप करून घेता आला असता. त्यासाठीचा हा मार्ग नाही असं मला म्हणायचं आहे. एका बाजूला सरकार कोरोनाचा फायदा घेऊन जे काही वेळ दिला पाहिजे अधिवेशनाला, तितका कालावधी अधिवेशनासाठी देत नाही, हे एक कारण महत्वाचं जर धरलं तर विरोधी पक्षांनी सुद्धा आपली भूमिका संविधानिक आहे की असंविधानिक हे समजून घ्यावी. आणि जसं कोण म्हणत असेल की बाबा आम्ही जनतेचे प्रश्न, तर मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही कंगना राणावत आणि वजेवरती पूर्ण अधिवेशन काढलं ना राजे, कोणते जनतेचे प्रश्न मांडले? तुम्ही जनता भिमुख राहिलेलंच नाही, सरकारही नाही आणि विरोधकही नाही. ही उत्तर द्या रामभाऊ. धनराज वंजारींना आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो, प्रतिवाद त्यांच्या मुद्द्याचा आहे आपल्याकडे. हे कंगना राणावत आणि वाजेचा देखील प्रश्न हा जनतेचाच आहे. मुंबई महापालिकेने अनधिकृत कारवाई केली म्हणून सुप्रीम कोर्टाचा फटका आहे. वाजे हे आरोपीचे प्रश्न आहे झाला म्हणून आता त्यांच्या मागे ईडीच्या चौकशी लागल्यात. आणि म्हणून असेच प्रश्न विधिमंडळात मांडायचे असतात. जो चुकला त्याला जाग्यावरती धरणं, त्याला शासन करणं हेच विरोधी पक्षाचं काम आहे. जर आम्ही त्या भूमिका मांडल्या असत्या आणि त्या जर खोट्या ठरल्या असत्या तर आम्ही जनतेचा वेळ वाया घालतो. राम शिंदेजी आणि धनराज वंजारी, एकच मिनिट, मी मध्ये वेळेची मर्यादा असल्याने हस्तक्षेप करतो आणि एक मुद्दा थेट सत्ताधारी पक्षासाठी उपस्थित करतो, तो असा आहे. अब प्रकाश गजभियेजी, जे जे काही विधिमंडळात घडतं ते माध्यम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आता माध्यमांवर पण आज बंधनं आली, अमुक करायचं नाही, तमुक करायचं नाही. जे जे कॅमेरे तिथे आंदोलन कव्हर करत होते, विरोधकांच्या आंदोलनाच्या निमित्तानं काय घडतंय ते जनतेला कळवत होते, आणि तुमच्या लेखी जर विरोधक चुकीचं वागत होते तर त्याचं प्रसारण होणं गरजेचं होतं, तेही प्रसारण बंद केलं गेलं. माध्यमांच्या कॅमेरांना हटवण्याची भूमिका घेणं हे न्यायोचित आहे का प्रकाश गजभियेजी? तुमच्या मताशी सहमत आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विधान भवनामध्ये त्या ठिकाणी डीजेचे जे साऊंड सिस्टीम आहे किंवा ते माईक्स आहे किंवा जे सभागृहाच्या समोर त्या ठिकाणी तुम्ही हे करताय, गदारोळ करता, हे कुठल्या या नियमात बसते हे आज सुद्धा प्रश्न आहे. आणि त्या ठिकाणी संपूर्ण तो जो रस्ता आहे तो ब्लॉक केला आणि त्या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्हीच तर लोकशाहीला लॉक लावलाय, तुम्हीच तर त्या विधान भवनाला लॉक लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कोणी त्या ठिकाणी येऊ नये, सर्वसाधारण माणूस त्या ठिकाणी येऊ नये आणि त्या ठिकाणी म्हणून आपली जी भूमिका आहे ती भूमिका भारतीय जनता पार्टी कालही चुकलेली होती, आजही चुकली होती. मी एक उत्तर देईल त्यांना. दोन दिवसाचं अधिवेशन होतं, या दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्ही ओबीसीचा ठराव त्या ठिकाणी केला. ओबीसीचा ठराव करून आम्ही केंद्र शासनाकडे पाठवला. त्यांच्याकडे त्या ठरावाला काही न्यायालयीन, त्या ठरावाला काही न्यायिक वजन आहे का? त्याची स्वतंत्र चर्चा होईल. पण एक मिनिट,
एक मिनिट रामभाऊ वेळेची मर्यादा आहे आपल्या हातात अत्यंत कमी वेळ उरलाय विरोध राज्यात शक्य आहे की विरोध करणाऱ्याचा आवाज दाबला जातोय विरोध करण्याचा आवाज दाबला जातो म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्हाला जे मुद्दे मांडायचे ते जर मांडू दिले नाही तर आम्ही सभागृहाच्या बाहेर माध्यमांसमोर प्रश्न मांडू सभागृहाच्या बाहेर प्रतिसभागृह म्हणून प्रश्न मांडू आणि वेळ प्रसंगी आम्ही जनतेमध्ये जाऊन देखील प्रश्न मांडू शेवटी आम्ही बोलायचंच आम्ही सुद्धा जनतेला उत्तरदायित्व आहोत आणि म्हणून आम्ही बोलण्यावरती हे कुणी आमच्यावर दबाव आणू शकत नाहीत आणि आमचा आवाज दाबू शकत नाहीत जेवढ्या प्रमाणात आवाज दाबतात त्या पद्धतीने न्यूटनच्या नियमासारखा तेवढा प्रति आवाज जोराने निघेल एवढं या निमित्ताने आमचे 12 आमदार तुम्हाला विरोध सहन होतो का मवियाला एक प्रकाशजी दाबू शकत नाही प्रकाशजी प्रश्न ऐका वेळेची मर्यादा आहे मवियाला विरोध सहन होतो का निश्चितच मी तुम्हाला सांगू इच्छितो विरोधी पक्षाचं काम हा सक्षम विरोधी पक्ष असल्याशिवाय सत्ता पक्ष हा काम करू शकत नाही वस्तुस्थितीत आहे आणि जनतेला न्याय पण देऊ शकत नाही परंतु विरोधी पक्ष मर्यादेच्या पलीकडे जर जाऊ नये म्हणता आमचा आवाज जर दाबला तर मग आम्ही माईक तोडू आमचा आवाज जर दाबला तर आम्ही रस्ते बंद करू आमचा आवाज जर दाबला तर आम्ही मारामारीच्या याच्यावरती येऊ हा कुठला न्याय आहे आपण त्या ठिकाणी जनतेला काय देऊ हे सभागृह हे मंदिर आहे लोकशाहीचं या ठिकाणी कायदे तयार करतात म्हणजे जे जुने कायदे आहेत ते रद्द करून जनतेला न्याय मिळेल असं करताय आपण जे कायदे आणतात जे लोकांना मान्य नाही शेतकऱ्यांचा कृषी कायदा लोकांना प्रकाश जी वेळेची मर्यादा आहे म्हणजे तुम्हाला कुठलेच मान्य नाही ठीक आहे भारतीय संविधानच मान्य नाही आता ही चर्चा अजून फार मोठ्या प्रमाणात देऊ नका एक मिनिट रामभाऊ आणि प्रकाशजी दोघांनाही विनंती आहे वेळेची मर्यादा असल्यानं थांबायला लागतं एक जाता जाता पटकन 30 सेकंदात मवियांनी काय सुधारलं पाहिजे विरोधकांनी काय सुधारणा केली पाहिजे आपल्या वर्तनामध्ये याच्यावर धनराज वंजारी 30 सेकंद आहेत फक्त मी अगदी समर्पक थोडक्यात मानतो हे युद्धच आहे ठीक आहे पण संविधानिक पद्धतीने ते झालं पाहिजे कुरुक्षेत्रावर कौरव पांडवाच्या युद्धाला सुद्धा नियम होते पण अश्वस्थामा पद्धतीनं जे युद्ध झालं आहे ते निषेधार्ह आहे त्याचप्रमाणे सरकारनी जर दडपशाही केली आहे त्यांचे संवैधानिक हक्क केलेले डावलले गेलेले आहे तेही बरोबर नाही सरकारने कोरोनाचा अवास्तव भाऊ करून अधिवेशन कमी ठेवलं आणि त्या कमी मध्ये अजून कमी म्हणजे काय की यांनी आपला गोंधळ आणि गदारोळ घातला या दोघांनाही जनतेची काही पडलेली नाही ठीक आहे धन्यवाद आपण वेळेच्या मर्यादेत उत्तर दिलं त्याबद्दल लक्षवेधीच्या या भागात तूर्तास इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र